पनवेल महानगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणी समस्या दूर करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत आहे. या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनावर ताण येतो. पाणी पुरवठा कायम व्हावा यासाठी योग्य उपाययोजनांची गरज होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलच्या बाबतीत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. पनवेलच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पाणी पुरवठा संदर्भात त्यांनी केलेल्या सूचना आणि निर्देशामुळे पनवेलकरांना मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, नगरविकास पाणी पुरवठा सचिव संजय खंदारे, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, ॲडव्होकेट चेतन जाधव, पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासित केले. पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन 10 दशलक्ष लिटर पाणी आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून डोलवाल बांधण्यातून प्रतिदिन 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या न्हावा शेवा टप्पा 3 चं काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असल्याची खात्री त्यांनी दिली. तसंच या सर्व प्रक्रियेत तात्काळ कार्यवाही करण्याची, पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबरीने आगामी उन्हाळा पाहता पनवेलमध्ये पाणी टंचाई होऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तात्काळ नवीन पंप यंत्रणा कार्यान्वित करून फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रतिदिन 25 दशलक्ष लिटर पाणी वाढवून देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.